आता काल आपण पोलीस स्टेशनला आपले बाबा हंडे यांनी कंप्लेंट देतो म्हटलं आणि ते गेले होते. त्याचप्रमाणे काल त्यांनी पूर्ण दिवस उघड जाणे अशी माहिती मिळाली. दर्पणला दर्पण देणं जास्त गरजेचं आहे, कारण 5 कस्टमर तिथे होते. 14 कस्टमर आल्यानंतर एका डॉक्टरांचा फोन आल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं असं तिथे असलेल्या 4 कस्टमरची आपल्याला तक्रार आली होती. आपणही प्रथम दर्शी त्या कस्टमरांशी बोललेलं आहात, त्यांना मात्र ते रेमडेसिवीर दिलं गेलं नाही. आणि जसं महापौर येत आहे अशी माहिती मिळताच ते लोक बंद करून निघून गेले. खरं म्हणजे एकदा मेडिकलचं दुकान उघडल्यानंतर, मेडिकल शॉप उघडल्यानंतर ते रात्रीच बंद होतं, कारण आपण अनेक वेळा पाहिले पाठीमागच्या बाजूला जाऊन ते जेवतात एक उभं असताना, तर असं न होतं. त्याने ज्या 5 जणांनी जे 4 जणांनी जे काही त्याच्यावरती आरोप केले होते त्याला जोर मिळतो, त्याला पुष्टी मिळते. आणि पळून जाण्याचं कारण काय हे आता आपण FDAला पण त्यांची तक्रार नोंदवली आहे. आमच्या एमओनी पण जो एमओच होता ते पण तिथे हजर होते, तेही आज त्यांच्याकडे बघणार आहे. आणि आपण सगळे तुम्ही गेले होते, आम्ही दर्पणला दडपण देणं हे काम केलं पाहिजे, कारण अशा पद्धतीने गैरव्यवहार करणं या वैश्विक महामारीमध्ये लागणाऱ्या औषधाचं उलट मी तर म्हणते सगळ्यांनी विक्री करा. जे काही गव्हर्नमेंटने घालून दिलेल्या किमतीला विक्री करा, लगेच उपलब्ध होईल अशी विक्री करा. आणि मला एक आश्चर्य वाटतंय, जे खाजगी बेड आहे, खाजगी रुग्णालय, एरवी त्यांना मेडिसिन द्यायचं झालं तर आमच्याच याच्याकडनं घ्या, इकडूनच घ्या अशी त्यांची मागणी असते. मग आत्ता तुम्ही लोकांना का वणवण फिरवताय? ते राहायचं आहे आणि चांगलं राहायचं आहे तर त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे हॉटेल निवडावं आणि तिकडे राहावं. किंवा हॉस्पिटलमधनं बरं झाल्यानंतरचे जे 5 का 7 दिवस क्वारंटाईन असतात ते जर घरी नसेल तर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली राहायचं असेल तर हॉस्पिटलचा बेड सोडून आणि हॉटेलच्या बेडला जिथे आता डिक्लेअर करतील नावं तिथे जावं. तिथे प्रशिक्षित डॉक्टर असणार, तिथे सगळी सोय तिथेही असणार आहे. तर कारण नसताना आपण बेड अडवणं आणि इतरांना ते बेड मिळत नाही त्याच्यामुळे जी काही वणवण होते ती थांबेल. त्याप्रमाणे आम्ही आमच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आता ICU बेड जे काय महापालिकेने रुग्णालयाला जोडलेले आहे ते 325 हे अतिरिक्त ICU बेड आता जोडले गेलेले आहे. आत्ताची ICUची संख्या आहे 2467 गेलेली आहे, तर 19,151 बेड हे डॅशबोर्डवर असलेले कोविड बेड झाले असून इथे 141 रुग्णालय आहेत, त्यातील 3,777 बेड हे आजही रिक्त दिसत आहे. त्याचप्रमाणे येत्या 7 दिवसाच्या आत 1,100 अतिरिक्त कोविड केअर सेंटर आणि 125 ICUसह कार्यान्वित केले जाणार आहेत, आणि जेणेकरून रुग्णालयांची एकंदर संख्या जरी वाढवलेली असली तरी प्रत्येक मुंबईकरांनी आपल्याला स्वतःला आता जपायला हवं आहे. उद्या येणारा गुढीपाडवा आहे, त्याच्यानंतर येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, हे दोन्ही दिवस सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. तरीसुद्धा जे काही संकट आपल्याला भोगावलेलं आहे, संकट मोठं गडद होत चाललं आहे, त्या गडद संकटाला घरात राहून सगळी कामं करणं, का विनाकारण काम नसताना घराबाहेर पडू नका. उद्या सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे सगळ्यांनी घरातच थांबलं पाहिजे जेणेकरून आपण कोविड बाधित होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक आमच्या वॉर्डला 2 नोडल ऑफिसर असतील, एक सकाळी 3 ते 11 आणि रात्री 11 ते 7, जेणेकरून ते जे काही रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 जी काय बेडची वणवण करावी लागते आणि योग्य व्यक्तींकडनं मार्गदर्शन मिळत नाही अशा वेळेला त्या वॉर्डचा आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये नोडल ऑफिसर निर्माण केलेले आहेत.
मला मुंबईकरांना एक सांगायचं आहे, 1916 जे आपण फोन करतो बऱ्याच वेळेला ते कोड एंगेज येतात आणि लोकांच्या तक्रारी येत आहेत. मला एवढाच हात जोडून नम्र विनंती लोकांना करायची आहे की आपण प्रत्येक वॉर्डमध्ये जिथे आपण राहतो तिथे, उदाहरणार्थ समजा मी जी साऊथमध्ये आहे, तर आमच्या जी साऊथमध्ये असलेल्या लोकांनी जी साऊथच्या वॉर रूममध्ये फोन केले पाहिजे, जेणेकरून वॉर रूममध्ये आणि ते नोडल ऑफिसर मिळून दुपारी 3 ते 7 जी काही उपाययोजना करायची आहे, बेड मिळवून देण्यासाठी मदत करायची, ती होऊ शकेल. कारण 1916 हा बऱ्याच वेळेला अँगेज येतो, खूप त्याच्यावरती प्रेशर येतो आहे, त्यामुळे मला वाटतं हे केलं पाहिजे. तसंच महापालिकेने लॅबवाल्यांना पण सांगितलं आहे की जास्तीत जास्त 24 तासाच्या आत रिपोर्ट द्या, जेणेकरून लगेच त्यांच्यावरती आपल्याला औषधोपचार करता येतात. आणि त्यांना नेमकं कुठे पाठवायचं आहे, सिमटोमॅटिक आहे, ए सिमटोमॅटिक आहे, हेवी त्यांच्यावरती लक्षणं दिसत आहेत का जास्त, अशा पद्धतीने वर्गवारी करता येईल. त्याप्रमाणे मला वाटतं आपल्या आयुक्तांनी हे खाजगी बेड अडवून बसतात, म्हणजे बरे झाले पण जायचं आहे, तर त्यांनी जी काही आता हॉटेल्स आम्ही डिक्लेअर करू त्या हॉटेलमध्ये सेम कोविड सेंटरसारखंच तिथेही प्रशिक्षित डॉक्टर असतील, बाकी सगळी सोय असेल, तर उर्वरित ते दिवस जे शेवटचे 5 दिवस 7 दिवस ते त्यांनी त्या त्याप्रमाणे ज्याला अफोर्डेबल होईल परवडतील अशा हॉटेलमध्ये जाऊन राहणं राहिले तरी चालतील, अशी पद्धत पण आता करून ठेवलेली आहे की जेणेकरून ज्या रुग्णांना त्याची गरज आहे, मग ते खाजगी रुग्णालय असतील, त्या रुग्णालयांचे बेड अडवणूक होते हे दिसण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हॉटेलचे कोविड सेंटर आणि प्रशिक्षित डॉक्टर तिथेही उपलब्ध करून दिलेले. त्यांनी समजा पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईकरांनी कालचा जो शनिवार रविवारचा लॉकडाऊन होता हा अतिशय संयमाने आणि शिस्तीने पाळला मुंबईकरांना, त्याबद्दल मुंबईकरांना धन्यवाद. आणि आज सकाळपासून पुन्हा आपला नेहमीचा कारभार चालू झाला आहे, तरीसुद्धा एकंदर मुंबईची स्थिती नव्हे महाराष्ट्राची, नव्हे देशाची, अगदी बाहेरच्या प्रगत देशांची पण जी काय स्थिती आपण बघतोय, आपण ऐकतोय, तर स्वतःहून स्वतःला सांभाळणं या सगळ्या गोष्टीला मी जबाबदारी करून माझी जबाबदारी असं समजून आपण जर सर्वांनी येतील काही दिवस हे जर सांभाळले, तर निश्चितच कोरोना रुग्ण जे बाधित होत आहेत ते बाधित होण्याची संख्या हळूहळू कमी होईल. आज आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेड उपलब्ध करतो, एकंदर बेड उपलब्ध करून असेच राहिले तरी चालतील, परंतु रुग्ण बाधित होऊन कारण दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढते, तेवढा धोकाही वाढतो, मृत्यूंची संख्या वाढते, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या. उद्याचा गुढीपाडवा हा आपण आनंदाने साजरा करा आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी जयंती आहे तिचे जे शासकीय कार्यक्रम आहेत हे होणारच आहे बिना गर्दीचे, आणि ते सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून आपल्याला ते बघता येणार आहे. सर्वांनी जिथे जिथे बाबासाहेबांचं आपण साजरी करतो जयंती तिथे राहूनच कमी लोकांमध्ये राहून त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना आणि त्यांचं देशावरती असलेलं प्रेम, त्यांनी देशावरती केलेलं कार्य हे लक्षात घेऊन ही एक देशसेवाच आहे या रुग्णांपासून कोरोनापासून वाचण्याची, रुग्ण न होण्याची ही तशी काळजी घ्या आणि तशा पद्धतीने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन करूया त्याच पद्धतीने आणि करतील अशी मला आशा आहे. तसंच फायरचं म्हणजे अग्निशमन दलाचा सुद्धा 14 एप्रिल हा दिवस असतो की त्याच्यामध्ये मॉकड्रिल करून दाखवलं जातं, पण आता ह्यावेळेला मात्र ते मॉकड्रिल होणार नाही आहे कारण महानगर आपल्या अग्निशमन दलावरती असा पण बराच ताण आहे आणि ते ताण घेत घेत अत्याधुनिककडे जाऊनही
ते आपलं कार्य चांगलं करताय. पण ह्या वेळेला अग्नी सुरक्षा सप्ताह जो 14 पासून तो 1 आठवडा असतो तो ह्या वेळेला होणार नाही, त्याची लोकांनी लक्षात घ्यावं की मॉकड्रिल होणार नाही. बरेच पत्र येतात काही सोसायट्यांची, तर ह्या वेळेला काही होणार नाही याची.